आमके बैठका सुरू आहेत, पालकमंत्री बैठका घेत आहे, राज्य सरकार, कलेक्टर, एसपी सगळे बैठका बोलणं चालू आहे, लोकांना समजवत आहेत। आता तुम्ही विचार करा, त्या दिवशीच्या आंदोलनानंतर ते आतापर्यंत असंख्य बैठका झालेल्या आहेत, बोलणं चालू आहे। म्हणून मला विश्वास आहे की एक दिवशी तुम्हाला एकही इथे विरोधक दिसणार नाही असं वातावरण आमचं सरकार करणार आहे। दुसरीकडे बघायचं तर उद्धव ठाकरेंकडून वारंवार सांगितलं जात आहे की आम्ही लोकांसोबत आहे, जो विरोध होतो आहे तो कुठेतरी ऐकला जात नाही आहे असा देखील आरोप होतो। उद्धव ठाकरेला मी आवाहन करेन, तुम्ही लोकांबरोबर आहात ना, चला या एका जागेवर, या मैदानात या, तुम्हाला त्यांना विरोध म्हणून त्यांना आमच्या समोर बसवायचं, बसवा, आम्ही सगळेजण येतो, आपण बसून त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देऊ। हाय हिम्मत, हाय तयारी, मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो, कारण त्या माणसाला राजकारण करायचंय, आमच्या कोकणाला अजूनपर्यंत उद्ध्वस्त करत राहिलेला आहे, आणि तो काही राजकारणी नाहीये, तो एक व्यावसायिक बिझनेसमॅन आहे, तो पैसे कमवण्यासाठी, दलाली करण्यासाठी इथे आलेला आहे। त्यांनी पत्र देण्यासाठी 100 कोटी घेतले, आता पण त्यांनी किमान 250-300 कोटी विरोधकांसाठी, विरोधासाठी घेतलेले आहेत। ह्या बाहेरगावी जातो आणि देशाच्या ज्या विरोधी लोक आहेत त्याच्याबरोबर हा आणि त्याचा मुलगा बसतो, आणि देशामध्ये, राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले प्रकल्प येऊ नये ह्यासाठी ह्यांचे तिथे सौदे होतात। कुठेतरी तुम्ही एकमत म्हणताय की दोघेही एकत्र एका व्यासपीठावर कोणासाठी, आम्ही कोणाबरोबरही बसायला तयार आहे, आमचेच लोक आहेत, आम्हाला कोणाचा विरोध करायचा नाहीये, पण काही लोकांच्या मनामध्ये अगर शंका असेल आणि त्यांना उद्धव ठाकरे बरोबर येऊन माझ्याशी, आमच्याशी बोला, आम्ही बोललो ना। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।